अखिल जगत स्वामी साम सदा शिव वल्लारी मणिवल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल महासताई मी आ तुम्हासनी थांबाय सांगितलं तुम्ही थांबला सा बरं झालं नाहीतर काय झालं असतं। महासताई मला ठाव आहे का तुमच्या मनात माझ्याबद्दल लय राग आहे पर तुम्हासनी जे वाटतंय तसं काय बी नाही। तुम्ही उगाच चुकीचा विचार नका करू जी। आता मी काय करावं हे देखील मला तुझ्याकडून शिकावं लागणार आहे की काय। हे सारं कशासाठी चाललं आहे हे मला कळत नाही का। वय तुम्ही उगा नगर ते मनात धरून बसला आहेसा मग आता तूच सांग मला हे सगळं कशासाठी चाललं आहे ते। तुम्हासनी खरंच जाणून घ्यायचं असल तर मी सांगते। महासताई जसं तुम्हासनी तुमचं मूळ रूप जाणून घ्यायचं आहे तसंच मला भी माझं मूळ रूप जाणून घ्यायचं आहे। मला इतकंच ठाव आहे का महाराजांच्या या आख्यानामधूनच मला म्या कोण आहे ते ठाव होणार आहे आणि तसंच तुम्हासनी भी ते कळणार आहे। तुम्ही आणि म्या आपण दोघी जर हात असू तरच आख्यान होणार आणि असं असताना तुम्ही जर आख्यान सोडून जायला लागला तर कसं चालेल। तुला कळतंय ना तू कोणाशी वाद घालते आहेस ते। वय मला चांगलंच ठाव आहे आपलं मूळ रूप काय आहे हे हुडकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बाईशी म्या बोलते आहे। सर्वांसमक्ष मला तुझ्यासारखी शोभा करून घ्यायची नाही। सगळ्यांसमोर कसे वागायचे याचे तुला जरी भान नसेल तरी मला चांगलेच आहे। मग थांबताय ना। श्री गणेश हे विघ्न दूर करा नाहीतर अघटित होईल। माते बाणे जे म्हणते आहे त्यात तथ्य आहे।
हे आख्यान सोडून गेलीस तर तू कोण आहेस हे तुला कधीच कळू शकणार नाही. केवळ आणि केवळ तुझ्या काय किंवा माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे. म्हणून मी हे सारं करते आहे. हे ध्यानात ठेव, नाहीतर मला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. बाळासाहेब, तुम्ही खरं बोलताय का? तुमच्या काय माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे म्हणून मी आहत आहे. नाहीतर म्या बी या गडावर आले नसते. मुनिवर, आपण आख्यान सुरू करा. होय देवा. नारायण नारायण. तर सप्तर्षी विष्णू लोकात गेले आहेत यापासून मणिमल्ल अनभिज्ञ होते. पण त्यांना हे मात्र कळले होते की सप्तर्षी स्वर्गात गेले आहेत. मणिमल्लांनी कुंभकाला आज्ञा दिली की सप्तर्षींना घेऊन ये. मणिमल्लांची आज्ञा शिरसावंद्य मानून कुंभक त्यांना शोधण्यासाठी आणि इंद्राला आणण्यासाठी स्वर्गात येऊन पोहोचला. पण आता तू कसली चिंता करीतो आहेस? कसलीच नाही बंधू, मी फक्त वाट पाहतोय. अजून कुंभक त्या सप्तर्षींची कोणतीही वार्ता घेऊन कसा आला नाही? आधी तर तू म्हणत होतास कसलीही चिंता करू नका, आणि आज मात्र तू स्वतः सप्तर्षींची एखादी वार्ता येईल याची वाट पाहतो आहेस. हो, कारण मला हे पाहायचे आहे की ज्या दैत्य राजा पुढे समस्त सृष्टीतील चर अँड चर चळचळा कापतो त्या आपल्या विरोधात जाऊन हे सप्तर्षी नक्की करणार तरी काय आहेत? देवांचे सहाय्य मागण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही, आणि त्यासाठी ते कोठे तरी तप करत असतील. पिताश्री, आता तुम्ही मला थांबवू नका, नाहीतर मी काय करेन हे मला देखील ठाऊक नाही. त्या ऋषींचा ठाव ठिकाणा लागला का? होय, नुसता ठाव ठिकाणा नाही कळाल तर आपल्या या विशाल दैत्य साम्राज्या विरुद्ध जाण्यासाठी त्यांना कोण सहाय्य करते आहे हे देखील कळाले आहे मला. सहाय्य अशक्य. नाही, सत्य आहे. कोणाचे एवढे धाडस झाले आहे? आपलाच सेवक स्वर्गाधिपती इंद्र. स्वर्गाधिपती इंद्र, त्याचे इतके धाडस? इंद्र, आजवर मी तुला मुकाट्याने स्वर्गात बसण्याची मुभा दिली त्याचा अर्थ तू असा समजू नकोस की तू आमचा सेवक नाहीस, आणि आमच्याच विरोधात तू त्या सप्तर्षींना सहाय्य करतोस. कुंभक, बोला पिताश्री, काय आज्ञा? त्या सेवकाला माझ्या समोर घेऊन ये. सरळ आला नाही तर त्याला फरफटत आणि तुवार. त्याला आता त्याची जागा दाखवावीच लागेल. जशी आज्ञा पिताश्री. कुंभक, आणि येताना त्या इंद्राच्या पत्नीला शचीला सुद्धा या मल्लाच्या महालात घेऊन ये. तुझ्या मातेच्या सेवेसाठी एका सेविकेची आवश्यकता आहे.
बंधु मी तर म्हणतो की त्या इंद्राला आपल्या कारागृहातच डांबून ठेवू। नाही, त्याला जर शासन करायचे असेल तर त्याला आपल्या दानाशी सेवक म्हणून उभे करूयात। देवांचा राजा आपल्या द्वारी सेवक म्हणून उभा असतो हे समजल्यावर आपल्या विरुद्ध जाण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही। मी आव्हान देतो त्यांना की यावे त्यांनी युद्धासाठी स्मशानवासी महादेवाकडे। असे काय आहे की मी त्याला घाबरावे? निकुंभ तो मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र आणि हे माझे बंधू। तुम्हा सर्वांचे या स्वर्गलोकी स्वागत असो। इंद्रा, तू असे स्वागत करतो आहेस की तू इथला राजा आहेस? मला ठाऊक आहे की संपूर्ण त्रिलोकावर आता तुमच्या पिताश्रींची सत्ता आहे। खूप वाईट वाटत असेल ना सत्ता गेल्यावर? निकुंभा, तू माझा अपमान करतो आहेस। देवांचं असं आहे ना की एवढी सगळी सत्ता गेली पण अहंकार नाही गेला। निकुंभा, सत्ता गेली याचा अर्थ तू माझ्याशी मर्यादा सोडून बोलावस असा होत नाही। मी अजून सुरुवातच केली नाही, मी कसा वागू शकतो याची कल्पना नाही तुला इंद्रा। आणि तू जर आमची सत्ता मान्य केली आहेस तर आमच्या विरुद्धचे कारस्थान का नाही थांबले? कसले कारस्थान? तू तसा ऐकणार नाही, पिताश्री म्हणतात तेच खरे आहे। तुला मल्लापुरात पिताश्रींनी बोलावले आहे। विचार करू नकोस, तेही तुझ्या हातात नाही। ठीक आहे, मी यायला तयार आहे। तुझ्या पत्नीला पण सोबत यायचे आहे। निकुंभा, निकुंभा, युद्ध आपल्यात झालंय, मान्य आहे त्यात आम्ही पराभूत झालो आहोत, पण माझ्या पत्नीला यामध्ये ओढू नकोस, ते तत्वात बसत नाही। राग आला? स्वाभाविकच आहे, शेवटी इतकी स्वर्ग सुख उपभोगली आहेत। माझ्या मातेला भेटायचं आहे तुझ्या पत्नीला। कशासाठी? अरे, त्रिभुवनाचा जो राजा आहे त्याची पत्नी आहे माझी माता, तिची सेवा करायला सामान्य स्त्रीला ठेवायचे का? मी हे कदापि मान्य करणार नाही। काय झाले? शची, तू राजवाड्यात जा। हे कोण? आम्ही मल्लासुराचे पुत्र आहोत, तुम्हाला आमच्या सोबत यायचे आहे। चलावे। शची, मला वाद नकोय, मी आपल्या सोबत यायला तयार आहे। त्या इंद्रास उपस्थित राहण्याची आज्ञा दिली होती, त्याचे काय झाले? तो बाहेर बराच वेळ तिष्ठत उभा आहे। मग पाठवा त्याला। सेवक, त्या इंद्राला आत पाठवून दे। मल्लासुर, प्रणाम। प्रणाम मल्ला, आपण मला बोलावणे पाठवले? तुला काहीतरी विचारायचे आहे म्हणूनच बोलावणे पाठवले। विचारावे? तू
सप्तर्षींना जाणतोस? सप्तर्षी? सप्तर्षी कोण बर? सप्तर्षी आठवण्याचा प्रयत्न केला तर आठवेल इंद्रा. हो हो, सप्तर्षी ना. हो, ओळखतो ना. त्यांचं काय? तुझ्याकडे ते सहाय्य मागण्यासाठी आले होते असे मला कळले. हो, म्हणजे तुम्ही त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केलात, त्यांच्या यज्ञात बाधा आणलीत, यज्ञ भ्रष्ट केलात, म्हणून ते माझ्याकडे आले होते, मी त्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून. होय, कारण यज्ञ याग पूजा यास मज्जाव केला आहे. यज्ञात मिळणाऱ्या आहुतीमुळे तुम्ही देवलोक फार पुष्ट होत आहात आणि तेच मला नको आहे. तुम्हा देवांना दुर्बळ झाल्याचं मला पाहायचं आहे. पण मी त्यांना कसलेही सहाय्य केले नाही. तू करू शकत नाहीस. खरंय, मी त्यांना कसले सहाय्य करणार? तुम्ही आता तिन्ही लोकांचे स्वामी आहात. स्वर्गावरही तुमचंच राज्य आहे. मी तो केवळ सांभाळतोय इतकंच. तू त्या सप्तर्षींना विष्णूकडे जाण्यास सांगितले होते असे आम्हाला समजले. हे सत्य आहे? मी पाठवलं. मी आत येऊ का? या ना. आपण स्वर्गाधिपती इंद्रांच्या धर्मपत्नी ना? हो, पण ना आता ते इंद्रपद राहिलं, ना ते सत्ता ऐश्वरी. आता आम्ही तुमचे दास आहोत. कृपया असं म्हणू नका. माझे पती मल्लासूर आणि माझा ज्येष्ठ पुत्र निकुंभ हे काय करतायत याच त्यांना भान नाहीये. तुम्ही बसा. नाही, नको राहू दे. तुमचा ज्येष्ठ पुत्र जे म्हणत होता ते आणि तुम्ही जे म्हणत आहात ते यात खूपच अंतर आहे. हो, कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या पुढे कोणीही नाही यावर माझा विश्वास आहे. आणि श्री महादेव हे लयतत्वाचे स्वामी आहेत, त्यामुळे त्यांनी जर विनाश करायचं ठरवलं तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही त्यावरही माझी श्रद्धा आहे. पण मग सगळीकडे असं भयाचं साम्राज्य का? मणिमल्ल हेच त्रिभुवनाचे स्वामी आहेत असं का सांगितलं जात आहे? मला ते मान्य नाही. पण माझं ऐकणारे इथे कोणीही नाही. पतीला सत्तेची आणि पुत्राला ऐश्वर्याची महत्वाकांक्षा आहे, त्याला कोण काय करणार? हे ऐकून तुमच्याविषयी आदर वाटलं, पण माझं काय करणार आहात? मला इथे तुमची दासी म्हणून पाठविले आहे. हा काळ संयमाचा आहे, धीराने घ्या. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. हे सर्वथा असत्य आहे. हो, मी पाठवलं म्हणजे झालं असं की मी त्यांना सहाय्य करण्यासाठी असमर्थता दर्शवली. ते बिचारे सप्तर्षी आगतिक झाले आणि मग मी त्यांना सुचवलं की तुम्ही. पण मी केवळ सुचवलं. विष्णूंकडे जाण्याचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांचा होता. एकच सांगतो, तू कुठलेही कारस्थान करशील तर तुला माझ्या क्रोधास सामोरे जावे लागेल. तुला सिंहासनाचा किती मोह आहे हे आम्हास ठाऊक आहे, आणि त्यासाठी तू काही करायला मागे पुढे पाहणार नाहीस हेही आम्हाला ठाऊक आहे. याचा अर्थ तुझ्यावर आमचे लक्ष आहे. मी असे काहीही करणार नाही, निश्चिंत असा. ये आता इंद्रा. प्रणाम. प्रणाम मल्लासुर. थांबा मुनिवर,
आधी मला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तो दैत्य तुम्हाला काहीही बोलला आणि तुम्ही काही न करता स्वस्त कसे बसू शकलात? तो तुमच्याबद्दल अपशब्द बोलला आणि तुम्ही ते कसे खपवून घेतलेत आणि का? हे असेच घडणार होते. त्याला त्याच्या कर्माची फळ मिळणारच होती.